वेलकम बैक टू माय चैनल। आज का जो वीडियो है हा वेट लॉस वरती है कि कस का मैं 2 महीन मज वजन कमी के विषय का हा वीडियो है। तो जस तुम्हारा महती कि माझी डिलीवरी फेब मधे जानतर जे 2 महीने जे होते 2 महीने मी कु डाइट करू शकत होते ना एक्सरसाइज माझी नॉर्मल डिलिवरी झालेली आहे। पण मी 2 महीने आराम केलेला आणि मी वेट लॉस जर्नी स्टार्ट केली होती एप्रिलच्या एंडिंगमध्ये, जो की व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता तेव्हापासून। आणि तेव्हा पण तुम्ही बघितलं असेल माझं वजन खूप जास्त होतं, 63 होतं आणि आता माझं 54 वरती आलेलं आहे। म्हणजे आता फक्त 3 किलो वजन मला कमी करायचं आहे, 51 पर्यंत आणायचं आहे। तर फ्रेंड्स, मी इतक्या लवकर कसं काय माझं वजन कमी केलं तर मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कसं काय इतक्या लवकर माझं वजन कमी केलं। तर काही गोष्टीचा मी पूर्णपणे त्याग केलेला, जसं की साखर। मग ती साखरचे कुठलेही पदार्थ, मग ते घरी बनवलेले असोत किंवा बाहेरचे, मी टोटली बंद केले। त्यानंतर ऑइली फूड, जे डीप फ्राय फूड असतं, तर ते घरचे असोत किंवा बाहेरचे, ते पण मी टोटली माझे बंदच होते जेव्हा मी वेट लॉस स्टार्ट केलेलं। त्यानंतर मैद्याचे, घरचे असोत किंवा बाहेरचे, ते पण पूर्णपणे बंदच। आणि कुठलेही बाहेरचे जे पॅकेज फूड असतात, जंक फूड, हे मी टोटली बंद केलेलं होतं वेट लॉस जर्नीमध्ये। तर मग मी नेमकं काय खायची तर ते मी आज तुम्हाला सांगत आहे। तर जर कोणाच्या मनात डाऊट असेल की काय खरोखरच इतक्या लवकर वेट लॉस करता येतं का, तर माझ्या तरी मते हो करू शकतो आपण, जर आपण प्रॉपर फूड घेतला आणि आपल्याला माहिती असलं की आपण काय खायचं काय नाही खायचं, तर वेट लॉस होतं। तर काय मी काय कुठलं जिम जॉईंट केलं होतं का, तर नाही, मी कुठलंही जिम जॉईंट केलेलं नाही, मी कुठलंही मेडिसिन घेतलेली नाही वेट लॉससाठी, किंवा मी कुठल्याही प्रकारचं डाएटसुद्धा फॉलो केलेलं नाही। मला जे वाटायचं ते मी खायचं, कारण कसं माझी एक तर छोटी बेबी आहे, तर त्यानुसारच मग मी माझं फूड घ्यायचे आणि माझं फूड जे असायचं ते हेल्दी घ्यायची मी। जंक फूड तर तुम्हाला आधीच सांगितलं की मी पूर्णपणे अवॉइडच केलेलं। आणि मी माझ्या बेबीला आत्ता पण ब्रेस्ट फीडच करवते, कुठलंही मी बॉटलचं दूध वगैरे तिला देत नाही। आधी बेबीला प्रॉपर फूड मिळतं, तिला कुठलीही प्रॉब्लेम अजूनपर्यंत आलेली नाही, कारण मी सुरुवातीपासूनच म्हणजे व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे की मी दुधामध्ये शतावरी पावडर टाकून पिते। जे कोणी न्यू मॉम असेल आणि त्यांना असे काही प्रॉब्लेम असेल मिल्कची, तर ते पण दुधामध्ये शतावरी पावडर टाकून पिलं तर दूध भरपूर येतं त्यामुळं। तर मी पण तेच करते, दुधामध्ये पावडर टाकूनच घेत असते। तर मॉर्निंग टू नाईट मी काय खाते तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि त्याचबरोबर कुकिंग की म्हणजे कशाप्रकारे माझं फूड असतं, तर ते सगळं मी तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये सांगणार आहे। तर शेवटपर्यंत बघाल हा ब्लॉग। आणि जुलै 12 माझी इव्हेंटशी होणार आहे 5 महिन्याची। आता बघा ही छोटीच आहे, यू 4 महिन्याची ते हो ना गे, यू किती महिन्याची तू? 4 महिन्याची आहे। तर फ्रेंड्स, ही पीक आहे माझी डिलिव्हरी झाल्याच्या 6 महिन्यानंतर काढलेली, तेव्हा माझं वजन होतं 63.15 आणि आता माझं वजन झालं आहे 54। म्हणजे माझं वजन खूप जास्त कमी झालेलं आहे, 2 महिन्यामध्ये मी कमी केलेलं आहे वजन। तर 9 kg वेट लॉस झालेलं आहे माझं 2 महिन्यामध्ये। आणि मी वेट लॉस जर्नी स्टार्ट केली होती 30 एप्रिलपासनं, कारण व्हिडिओ मी अपलोड त्याच्या 1 किंवा 2 दिवसांनी केलेला, पण डेट मी तिथे लिहिलेली होती। तर तुम्हाला पण दिसत असेल की किती फास्टली माझं वेट लॉस झालेलं आहे। आणि वेट लॉसमध्ये मी खाण्यावरती खूप कंट्रोल केला, म्हणजे 2 चपाती तर 2च चपाती घ्यायची, त्याच्यावरती नाही घ्यायची। तर मॉर्निंगला मी गुणगुणं पाणी घ्यायचं, कोमट पाणी, आणि हे प्लेन वॉटर असायचं। यामध्ये ना मी हनी ॲड करायची किंवा कुठलं पण लेमन वगैरे ॲड नव्हती करत, मी हनी यासाठी ॲड नव्हती करत, कारण मार्केटमधल्या हनीमध्ये साखर पण राहू शकते, यामुळे मी नाही ॲड करायची।
कोमट पाणी पिल्यानंतर मग मी एका तासाने वेट लॉस ड्रिंक बनवायचे, ज्यामध्ये टाकलं आहे तेजपान आहे, जिरं आहे, सोफ आहे आणि मेथीदाणा आहे. हे छान बॉईल होऊ द्यायचं आणि मग प्यायचं. याच्याने वेट लॉस फास्टली होतो. वेट लॉस ड्रिंक घेतल्यानंतर 2-2.5 तासाने मी ब्रेकफास्ट घेते. तर आता मी बनवत आहे उपमा. तर आधी मी चांगला रवा भाजून घेतला, त्यानंतर थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतले. त्यानंतर तेलामध्ये 1 चम्मच राई टाकलेली आहे, 1 चम्मच जिरं टाकलेलं आहे, लसूण टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे, त्यानंतर गोडनिंबाचा पाला टाकला आहे, हिरवी मिरची आहे, गाजर आहे आणि यामध्ये मी स्वीट कॉर्न टाकले आहे. आणि हे थोडं चांगलं पकलं की यामध्ये मग मीठ टाकायचं. हे सेंधा मीठ आहे, साधं नॉर्मल मीठ नाही आहे. सेंधा नमक मी यूज करते. वेट लॉसमध्ये मी सेंधाच नमक यूज केलं. त्यानंतर भाजलेला रवा आणि जे शेंगदाणे होते ते टाकून छान मिक्स करून घेतलं. आणि यामध्ये मी गरम पाणीच टाकत आहे. यामुळे कसं रवा थोडा सॉफ्ट होतो आणि छान असा मोकळा होऊन जातो. तर आणि थोड्या वेळासाठी मी झाकून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकून खायसाठी तयार. तर ब्रेकफास्टमध्ये आहे उपमा, त्यानंतर ड्रायफ्रूट्सचा लाडू आहे, दूध घेतलेलं आहे. या दुधामध्ये मी शतावरी पावडर टाकणार आहे. शतावरी पावडरने काही वेट लॉस होत नाही, हे फक्त ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी म्हणून आहे. कारण मी आता फूड खूप कमी घेत असते तर माझ्या बाळाला प्रॉब्लेम होऊ नये, त्यामुळे मग मी हे पावडर टाकत असते दुधामध्ये. बेबीला पोटभर दूध मिळावं यासाठी म्हणून मग मी हे टाकत असते. तर वेट लॉसमध्ये माझ्याकडे जे पण अवेलेबल असायचं ते मी बनवायची आणि खायची. आणि माझे ब्रेकफास्टमधली क्वांटिटी पण बघा खूप कमी आहे, थोडंच घेतलेलं आहे मी. आणि त्यानंतर मग लंच टाइम होते. तर लंचमध्ये आहे 2 चपात्या आहे, उसळ आहे मोठसा, त्यानंतर वरण आहे आणि बीट आहे. जर कधी माझा ब्रेकफास्ट खूप जास्त हेवी झाला तर मग मी लंच नाही घ्यायची, आणि लंच खूप जास्त हेवी झाला तर मग मी डिनर नाही घ्यायची. तर मी दुधामध्ये टाकलेलं आहे 1.5 चम्मच ओट्स, 1 चम्मच शतावरी पावडर, त्यानंतर मनुका टाकलेला आहे थोडा गोड व्हावं यासाठी म्हणून, आणि मग बदाम टाकलेले आहेत आणि विलायची पावडर, थोडं विलायची पावडर कुटून टाकलेलं आहे. आणि हे चांगलं बॉईल होऊ द्यायचं आणि त्यानंतर थंड झालं की सर्व करायचं. आणि वेट लॉसमध्ये मी जसं माझं लंच खूप जास्त हेवी झालं, म्हणजे 2 च्या जागी मी 3 चपात्या खाऊन घेतल्या, तर मग मी डिनर कमी करायची. तर डिनरमध्ये मग कसं ओट्स मी कमी घ्यायची, जसं आता इथे 1.5 चम्मच टाकलेला ना ओट्स, तर मग मी नंतर 1/2 चम्मचच टाकायची, नाही तर मग ओट्स पण स्किप करून घ्यायची, असं करायची मी. तर त्यामुळे कसं वेट लॉस होतं, आपलं खाण्यावरती कंट्रोल असलं तर वेट लॉस हे होतंच. कुकिंगमध्ये फक्त ऑइलचं प्रमाण थोडं कमी असायचं, त्यानंतर सेम जसं तुम्ही स्वयंपाक करता तसंच माझा पण असायचं. असं काही मी वेगळं काही बनवत वगैरे नव्हती, फक्त एवढं की क्वांटिटी कमी घ्यायची, कमी कॅलरी फूड आणि रिझल्ट मिळेल. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.